मॅम, आता याच्यात मला एक विचारायचं आहे की जर साधारण जे कपल्स इन्वॉल्व होतात तर याच्यामध्ये हे ऑब्व्हियसली इट्स अ कपल थिंग, कारण का जेवढं द फिमेल इज इन्वॉल्व तेवढंच द हजबंड ऑर द पार्टनर हॅज टू बी इन्वॉल्व इन दिस. तर मग हाऊ इज दिस अ चेंजिंग डायनॅमिक ऑर अ चेंजिंग पर्स्पेक्टिव्ह किंवा आजकाल हे याच्यात तुम्ही काय बघतायत म्हणजे अँड फॉलोअप क्वेश्चन इज की हाऊ डज अ पार्टनर प्ले इम्पॉर्टन्स इन दिस प्रोसेस ऑल्सो. आपल्या सोसायटीमध्ये आपल्या कल्चरमध्ये पुरुषांना नेहमी बाजूला ठेवलं गेलंय प्रेग्नन्सीच्या वेळेला की तुम्हाला काही कळत नाही. पण आता टाइम हॅज कम की इवन दी हजबंड्स नीड टू बी इन्वॉल्व्ड ड्युरिंग दिस प्रोसेस. सो चाइल्ड बर्थ एज्युकेशनमध्ये जेव्हा ते इन्वॉल्व्ह होतात तेव्हा ते शिकतात ह्या सगळ्या गोष्टींबद्दल, तर हाऊ दे कॅन सपोर्ट द मॉम ड्युरिंग लेबर. मग ती लेबरमध्ये असणार आहे, पण मग तुमचा रोल काय असणार आहे? तुम्हाला नुसतं टीव्ही बघायचा नाही आहे किंवा नुसतं मोबाईलवर हे करायचं नाही आहे किंवा पॅनिक व्हायचं नाही आहे त्या सिच्युएशनमध्ये, राईट? सो हाऊ कॅन यू सपोर्ट हर ड्युरिंग दिस टाईम? देर आर लॉट ऑफ रिलॅक्सेशन टेक्निक्स विच आय टीच देम सो दे कॅन प्रॅक्टिस इट अँड दे कॅन हेल्प द मॉम ड्युरिंग दॅट टाईम. बऱ्याच वेळेला असं होतं की डिसिजन घ्यायचा असतो, कुठलं डॉक्टर काहीतरी एक इंटरव्हेन्शन सांगतात आणि त्या आईला ती लेबरमध्ये असल्यामुळे तिला डिसिजन घेता येत नाही कधी कधी. सो द हजबंड हॅज टू टेक द डिसिजन फॉर हर. बट इफ ही इज अवेअर अबाउट ऑल द इंटरव्हेन्शन, मी मगाशी म्हणलं तसं त्याचे बेनिफिट्स काय आहेत, साईड इफेक्ट्स काय आहेत, अल्टरनेटिव्ह काय आहेत, देन ही कॅन ऑल्सो टेक अन इन्फॉर्म डिसिजन फॉर हिज वाईफ अँड फॉर हिज बेबी. ओके, सो दॅट इज, आणि इवन इन द पोस्टपार्टम पिरियड ऑल्सो ही कॅन सपोर्ट द मॉम. जर तिला पोस्टपार्टम ब्लूज वगैरे होत असतील तर दॅट टाईम ऑल्सो ही कॅन सपोर्ट हर. पण ह्यासाठी तुम्हाला एज्युकेशन लागतं. इफ यू आर अवेअर अबाउट दीज थिंग्स देन ओनली यू कॅन सपोर्ट हर व्हेरी वेल. ओके, अंडरस्टूड अंडरस्टूड. बट द रोल ऑफ द पार्टनर, ते जे आपला प्रोग्राम असतो तो त्याच मंथ वन पासून सुरू होतो आणि मग टिल द प्रेग्नन्सी, आणि मग तेव्हा पण आपण म्हणजे काय काय सजेशन्स त्यांना दिले असतात की लाईक फॉर एक्झाम्पल नाव द डेट इज ड्यू आणि मग त्यावेळेस काय डिसिजन करायला पाहिजे. कधी कधी काय होतं की यू गो टू द हॉस्पिटल अँड देन काय काय कॉम्प्लिकेशन्स असतात लास्ट मिनिट वगैरे, मग तेव्हा हाऊ डज वन डिसाईड विथ द हेल्प ऑफ युअर प्रोग्राम की वॉट शुड बी डन, वॉट शुड बी द सेफ वे? कारण का तेव्हा काय असतं, इट्स अन अर्जन्सी इमर्जन्सी काइंड ऑफ अ सिच्युएशन. तर हाऊ डज दिस एज्युकेशन हेल्प देम मेक अ डिसिजन? सो तू पहिलं म्हणलास तसं ड्यू डेट इज जस्ट अन एस्टिमेट. ओके, सो इट इज नॉट अन ऍक्युरेट डेट. करेक्ट. ओके, you can give birth 3 weeks prior to your due date or 2 weeks later also to your due date. Right. Okay. Only 4% babies are born exactly on the due date. Okay. So, once मी म्हटलं तसं चाइल्ड बर्थ एज्युकेशन क्लासेसमध्ये जे इंटरव्हेन्शन्स होतात तर त्याचे बेनिफिट्स तुम्ही शिकता, त्याचे साईड इफेक्ट्स काय असतात ते पण तुम्हाला कळतात. म्हणजे मग तुम्ही ब्लाइंडली कन्सेंट फॉर्म साईन करत नाही आहात किंवा रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही डॉक्टरवर टाकत नाही आहात, तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घेता. यू आर टेकिंग द रिस्पॉन्सिबिलिटी फॉर युअर ओन बॉडी अँड फॉर युअर ओन बेबी. सो दॅट इज वन थिंग. आणि डिसिजन तू म्हणलास तसं की डिसिजन कसा घ्यायचा अशा वेळेला, तर मी त्यांना एक टेक्निक देते विच आय वुड लाईक टू शेअर ओवर युअर इज यू यूज युअर ब्रेन. म्हणजे काय, द बी स्टँड्स फॉर बेनिफिट्स. वॉट आर द बेनिफिट्स ऑफ दिस ऑप्शन? सो इफ अ डॉक्टर टेल्स यू दॅट मे बी यू हॅव टू वी हॅव टू गो फॉर इंडक्शन, ओके, तर मग ह्याचे बेनिफिट्स काय आहेत? R stands for risks. What are the risks involved if I make, if I choose this option? Right. A stands for alternative. Is there any alternative, natural alternative to it? And there are alternatives astat ya interventions na, which has no side effects. Then I stands for intuition. What is your gut telling you? And your intuition always tells you the right thing. Right. And then N. So not now,
ऑर नेव्हर. म्हणजे मी सपोज आत्ता हे नाही केलं अँड इफ आय चूज टू रिव्हिजिट दिस लेटर किंवा मी नाहीच केलं तर काय होईल, अँड देन यू टेक अ ब्रेन डिसिजन. दॅट मीन्स इट स्टँड फॉर इमर्जन्सी. इमर्जन्सी आहे का आत्ता मी हो सांगायची का, मी वेळ घेऊ शकते आणि मी उद्या सांगू शकते हे गोष्ट. अँड डिस्कस अँड डिसाईड. सो यू डिस्कस इट विथ युअर चाइल्ड बर्थ एज्युकेटर, इफ यू हॅव अ डूला यू डिस्कस इट विथ युअर डूला अँड देन टेक अ डिसिजन. सो तसा मग मी गायडन्स देते आफ्टर द चाइल्ड बर्थ एज्युकेशन क्लास. दे कॅन एनी टाईम गिव मी अ कॉल. आणि इवन कधी कधी लेबरमध्ये पण हजबंड्स मला कॉल करतात की शबरी आत्ता ती लेबरमध्ये ॲक्टिव्ह फेजमध्ये ती हे करते मी काय करू, किंवा डॉक्टरांनी हे सांगितलं आहे काय करू. सो आय गाईड देम टू टेक अ डिसिजन, बट आय नेव्हर टेक अ डिसिजन. बरोबर, ऑब्विसली, कारण का इट इज आय इन दॅट डिसिजन. आणि डेफिनेटली वॉट वी कॅन डू इज की सपोर्ट करू शकतो त्या डिसिजनला.